आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत आमदारांकडून बचत गटाच्या नावाखाली हेराफेरी, सर्वसामान्य महिलांना अडकवण्याचा प्रयत्न, माजी मंत्री बंटी पाटील. निपाणी मतदारसंघात महिलांची संख्या अधिक आहे, याचा फायदा घेत विद्यमान आमदार बचत गटाच्या नावाखाली सर्वसामान्य महिलांना अडकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांनी केलाय. बेडकेळ येथे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. त्यांनी भाजपची रणनीती आणि विद्यमान आमदारांवर टीकेची झोड उठवत सुज्ञ अभ्यासू काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांनाच निवडून आणण्याचे आवाहन केले. उमेदवार काकासाहेब पाटील म्हणाले, बेडकेळच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधींचा निधी देऊन विकास साधला होता. आता आम्ही केलेल्या रस्त्यावर डांबर पुसून निधी लाटण्याचा प्रयत्न होत आहे, तर ग्रामदैवत सिद्धेश्वर पालखी रस्ता तसेच बेडकेहळला सुवर्ण ग्राममध्ये समाविष्ट करण्यासाठी कोट्यवधींचा निधी आदी कामे माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीतच झाली, काकासाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी, वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, राजेंद्र पवार, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, सुदर्शन खोत, चांद मुल्ला, पासगोंडा पाटील, अशोक आरगे, अण्णासाहेब हावले, जनगोंडा पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बेडकेळहून कृष्णा आरगे.